मुंबईतल्या आदिवासींना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीज कनेक्शन मिळालंय. दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं आदिवासींनी दीपोत्सवाचा खरा आनंद साजरा केला. राज्याची आर्थिक नगरी मुंबईच्या आरे कॉलनीत राहणारे हेच ते आदिवासी. गेली 65 वर्ष त्यांच्या आयुष्यात जणू काही अंधार पसरला होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वीज नसल्यानं आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. अखेर 65 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळीच्या दिवशी या आदिवासींच्या घरात वीज आली आहे, त्यामुळे त्यांचं जीवन प्रकाशाच्या उत्सवाप्रमाणे तेजोमय झालंय. लहानपासून कधी लाईट नाही, आम्ही बत्तीजवळ अभ्यास करायचो आणि वाघाची पण खूप भीती होती. आणि आता वायकर साहेब, सुनील प्रभू साहेब यांनी आमच्याकडे लाईट आणली आणि खूप चांगलं केलं आमच्या मुलांसाठी. या आदिवासींच्या घरी दिवाळीच्या दिवशी वीज आल्यानं दीपोत्सवाचा खरा आनंद साजरा करायला मिळालाय. हे विजेचं कनेक्शन मिळाल्यानं महापालिकेचं पाणीही घरात लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्हणजे दिवाळीचा दिवा आज लागला असं म्हणावं लागेल. दिवाळी म्हणजे दीपोत्सव आणि ही जी आदिवासी पाडा आहे, या आदिवासी पाड्यांमध्ये स्वातंत्र्य मिळणार 162 एकर जागेमध्ये आरे वसलेले आहे. आज खऱ्या अर्थाने आदिवासींच्या घरामध्ये लाईट, म्हणजे मुंबई शहरातली दिवाळी आज साजरी होते आणि त्याचा आनंद आमच्यासारख्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे, त्यापेक्षा जास्त आज या भागात राहणाऱ्या नागरिकांना आहे. आणि त्यामुळे आज त्यांच्या दृष्टीने आणि आमच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. या आदिवासींच्या 5 पिढ्या विजेचा हक्क मिळवण्यासाठी लढत होत्या. अखेर त्यांचा हा लढा यशस्वी झाला. मात्र मुंबईसारख्या ठिकाणी वीज मिळवण्यासाठी 65 वर्ष लढा द्यावं लागणं याहून मोठं दुर्दैव ते कोणतं. हेमंत बिर्जेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.